हर हर महादेव, कसे आहात सगळेजण. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, अन्वी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती. सो गाईज, कशा आहात? सो काम वगैरे सगळ्यांचं झालं असेल. आमचं काम तर तसंच राहिलेलं आहे, सगळं काम बीम सगळं तसंच राहिलेलं आहे, काहीच झालेलं नाही आहे. अन्वी मॅडमचं चाललं आहे आपलं इकडून तिकडं तिकडून इकडं पसारा काढणं. आता बॉल काढलेला आहे मॅडमने, आता बॉल खेळत बसणार आहे. अन्वी काय करते मम्मा? बॉल खेळती. इकडे जरा आलो, इकडे जरा आवाज येत असेल तुम्हाला. तर आता अन्वी खेळते बॉल. माझा पसारा एकदम सगळा तसाच पडला आहे, अनुजा खाऊ संपलेला आहे. रोज कामाला वाजतात 2-3 झोपायला पाहिजे, ते सगळ्या गोष्टी खूप उशीर व्हायला लागलाय. पटकन तिला चारून येईल, तिला 2 वाजेपर्यंत चारून तिला झोपवते आणि मग बाकीचं कामं करते, कारण ती झोपत नाही आहे. रात्रीची 2 झोपायला लागली, त्याच्यामुळे ना एकतर ना मला उठायला पण उशीर व्हायला लागलाय आणि सगळ्या कामाला उशीर व्हायला लागलाय. आणि उठते पण 10 पण कसं असतं की ना हे बरोबर झोपली ना, मग आपण पण जरा लवकर झोपतो रात्रीचं. पण ही 2 झोपायला लागली, आता तिचा जरा वेळ उशिरा झाला झोपायचा वेळ, त्याच्यामुळे आता हिला आहे ना, आता हिचं रुटीन असं चेंज करणार आहे मी, म्हणजे जरा लवकर झोपे. हाय का नाही आलो? हाय कर, हाय कर. हा बॉल आहे बघा, बॉल दाखवते तुम्हाला. बॉल आहे, आता ती लागली बॉल खेळायला. तर ऐक, लई त्रास होतो. आपलं काम पकायचं मी करणार नाही. तर न्यूज मध्ये बघितलंच असेल सगळीकडे पाऊस. आमच्या इथे पण पाऊस पडायला लागलाय. पुण्यात आहे म्हणजे एवढा नाही आहे, पण आहे पाऊस असं म्हणता येणार की नाही आहे, थोडा थोडा पडतोय. ए बाहेर नको टाकू, बॉल बाहेर टाकायला लागली. माझं आधार कार्डचं काम करायला जायचं, पण मन होईना काय करायला जायचं, कुठं बाहेर जायचं. त्या दिवशी गेलो होतो, पण ते पण काम काय झालेलं नाही आहे. तर असंच चाललाय आमचा दिवसभराचा पसारा, राडाचा सगळा. हेच बघा कुठं बसली, थांब दाखवते तुम्हाला. बॉलवर बसली बघा. ए कुठं बसली तू? बॉलवर बसली. आणि पडल्यावर ग? हा पडल्यावर बघू. आणू इकडं बघ, बॉलवर बसली. बाई बॉलवर बसती, ही कसं करावं हिला? किती आगोपणा करते तू अन्वी. हो का, कशी बसली बॉलवर? लेकर कधी काय करतीला सांगता येत नाही, माहिती आहे का? आणि ही तर एवढा त्रास देते ना, लई म्हणजे लई उलट मारायला लागली. तिच्या मैत्रिणीला तर धडाधड मारत असते. हा बापरे, कसलं फेकली बघितलं का तुम्ही? हा नको, आता माझ्यावर नको फेकू. जा तिकडं खाली खेळ, तू खेळ जा खाली, जाऊन जा. अशीच दिवसभर त्रास देत असते मला ही पोरगी. माझ्यावर नको फेकू म्हणला ना, जा खाली जाऊन खेळ. चला हिचं तर खेळणं चालूच राहणार आहे पॅडांचं. आमच्या आम्ही जरा काम वगैरे करून घेतो. काय बॉल बॉल है? बॉल है, पाय नहीं मारती है. जान जाऊन आता पण बघा पसारा आमचा कसा पडलाय. सगळा तसंच पसारा पडलाय. तर तू आण, मी नाही आणत. मला आण म्हणती बॉल, मी नाही आणत बाबा. हा मी नाही जात कुठं, तू आणायचं तर आण, नाही तर राहू दे. तर बघा आपण एवढ्या महिन्यातही, काल तुम्ही कालचा ब्लॉग बघितला नसेल तर काल जाऊन तो ब्लॉग नक्की बघा. आणि काल मी बनवली होती शेपूची, काल का परवा बनवली होती, काल हा येस काल बनवली होती. तो काल बनवली होती मी शेपूची भाजी. तर का तुम्ही बघितलं असं असेल आणि किती मला सतवते, किती मला त्रास देते आणि त्याच्यात मी एवढा स्वयंपाक करते. तर आपण नवऱ्याकडनं एक एक्सपेक्ट करतो की नवरा आपले आल्यावर नाही का जरा तारीफ करावं किंवा काय करावं. आपण त्यांना वाटतं की ह्यांना काय काम लागलं हिला. अयो धडाधड पडायला काय मजा आण, तुम्ही नाही आणत तुझा बॉल.
मग आपल्याला एवढंच वाटतं की त्यांनी आपली तारीफ करावं थोडंफार, नाही का, की हा बाबा भाजी चांगली झाली. तर आले आल्या खायला बसले, मी एवढं सगळं स्वयंपाक केला त्यांच्यासाठी, दाळ भात भाजी चपाती एवढं सगळं केलं. आणि एक्सपेक्टेशन एवढीच होती की नवऱ्याने हा बाबा चांगली बनाव. तर त्याच्यावर मी भाकरी केली होती. तर नवरा काय म्हणला तुम्हाला सांगू का, की माझ्या घरी आहे ना की मला आहे ना चांगली अशी गरम गरम चपाती देतात. मग मी काय त्याला गारागार दिली होती का, भाकरी बनवली होती. आता चपातीचं पीठ मळायला, त्याच्यानंतर चपात्या करायला, त्याच्यानंतर अजून मग ते करायला, माझ्या बोटाला लागलं होतं त्या दिवशी. म्हणून मी भाकरी केली, हा बोट मला अंगठा आहे ना असं वाकतच नव्हता. काय माहिती काय झालं होतं, मम्मी म्हणली तू प्रेग्नन्सीमध्ये शेक नाही घेतला ना, मग आता ते उद्भवणारच, ठीक आहे म्हणतात. तरी मी त्यांच्यासाठी एवढा स्वयंपाक केला. आणि ते मला शेवटी काय म्हणले की माझ्या गावात आहे ना, म्हणजे तिचं नाव घेतलं त्या बाईचं, आणि मला इतका राग आला, मी इतकी ओरडले त्याला, म्हणलं एवढ्या मी मेहनतीने स्वयंपाक केला, मी एवढ्या ह्याच्याने स्वयंपाक केला आणि तुला तिची आठवण येते का, म्हणलं मी कसा स्वयंपाक केला आहे ना काल. तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघतच असाल की आम्ही किती मला सतवती आणि मला किती त्रास देती, तरी मी तसा स्वयंपाक करते. आणि हा माणूस मला म्हणतोय की नाही का आमच्या घरी आम्हाला एवढं, मग मी काय ह्याला गार देते का शिळं देते जेवायला, एवढं मेहनतीने बनवते. आणि तो माणूस तिचं नाव घेतो, ह्या गोष्टीने माझं डोकं इतकं सरकलं ना. मग मी बोलले पण तेवढ्या तेवढं निवळला राग, नाही तर खूप होणार होतं. पण ठीक आहे जाऊ दे म्हणलं, आता आता त्याच्या पुढं मला नाव नाही ऐकायला आलं पाहिजे. आणि मी सारखं म्हणते की हे कोण तुम्हाला प्रश्न पडत असेल सांगेल, एक दिवशी नक्की सांगेन मी कोण आहे आणि काय. सो हे सांगायचं होतं की आपण खूप मनाने बनवतो, आपण त्यांच्यासाठी इतकं हे करून टाकतो तरी त्यांना त्या गोष्टीची किंमत नसते. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या घरची अशी तू कर बाबा तारीफ, मी नाही म्हणत नाही पण बायकोची थांब ना, बायकोची पण जरा इज्जत करायची का असं मला वाटतं. चला हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा टाटा टाटा. आणू फ्लाईंग किस देते तुम्हाला, टाटा.